हाय फ्रेंड्स, मी आनंद पवार, एमपीएससी महापरीक्षा गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, पुन्हा एक नवीन भरती एका नवीन व्हिडिओसह तुमच्यासाठी घेऊन आलेलो. तर मित्रांनो, इस्रोमध्ये तीन मोठ्या जाहिराती आलेल्या आहेत. त्यामधील ही पहिली जाहिरात आहे. तर ही भरती निघालेली आहे इस्रोमध्ये इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन विक्रम साराभाई स्पेस सेंटर तिरुवनंतपुरम. तर मित्रांनो, तीन मोठ्या जाहिराती आलेल्या आहेत. त्यामधली पहिली जाहिरात आहे टोटल 80 पदांसाठी. तर या व्हिडिओमध्ये आपण या जाहिरातीची सविस्तर माहिती बघूया. चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, डिपार्टमेंट ऑफ स्पेस, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, विक्रम साराभाई स्पेस सेंटर तिरुवनंतपुरम. ऍडव्हर्टाइजमेंट नंबर त्यांनी दिलेला आहे, इन्व्हाइट्स ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर द फॉलोईंग पोस्ट. तर मित्रांनो, पहिलं जे पद आहे ते सायंटिस्ट किंवा इंजिनियर SD लेवल 11 पगार असणारे 67,700 ते 2,08,700 रुपये. यामध्ये पद संख्या 1, त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, तर PhD इन फिजिक्स विथ स्पेशलायझेशन इन ऍटमॉस्फेरिक और स्पेस सायन्स विथ MSc और इक्विव्हॅलंट इन फिजिक्स. तर मित्रांनो, ही दोन क्वालिफिकेशन आहे, PhD इन फिजिक्स किंवा MSc और इक्विव्हॅलंट इन फिजिक्स, तुम्हाला चालेल. फिजिकल रिक्वायरमेंट त्यांनी दिलेली आहे आणि नेचर ऑफ वर्क किंवा नेचर ऑफ जॉब काय तो सुद्धा दिलेला आहे. याची PDF मी टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी टाकलेली आहे, तेथून तुम्ही ती बघून घेऊ शकता. आणि त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला बाकीची माहिती तिथे वाचता येईल. त्यानंतरची जी पद आहे, पाच पदे, त्यासाठी PhD इन फिजिक्स, ऍटमॉस्फेरिक सायन्स, मेट्रोलॉजी, स्पेस सायन्स, प्लॅनेटरी सायन्स विथ पोस्ट ग्रॅज्युएशन इन फिजिक्स, ऍटमॉस्फेरिक सायन्स ऑब्लिक स्पेस सायन्स, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन इन इंजिनिअरिंग. नंतर नेचर ऑफ जॉब सुद्धा त्यांनी दिलेला आहे. त्यानंतरचं पद आहे तीन पदांसाठी, PhD इन एरोस्पेस विथ MEMTech और इक्विव्हॅलंट इन एरोस्पेस एरोनॉटिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड BEBTech और इक्विव्हॅलंट इन एरोस्पेस एरोनॉटिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग. त्यानंतरचं पद आहे, पद संख्या 1, PhD इन मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स विथ MEMTech और इक्विव्हॅलंट इन मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स अँड BEBTech और इक्विव्हॅलंट इन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग. त्यानंतरचं पद आहे, पद संख्या 1, PhD इन डायनॅमिक्स मॉडेलिंग अँड कंट्रोल ऑफ एरोस्पेस व्हेकल्स विथ MEMTech और इक्विव्हॅलंट इन फ्लाईट मेकॅनिक्स सिस्टम्स अँड कंट्रोल सिस्टीम गायडन्स अँड कंट्रोल एरोस्पेस कंट्रोल इंजिनिअरिंग अँड इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम सायन्स अँड ऑटोमेशन अँड BEBTech और इक्विव्हॅलंट इन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन एरोस्पेस मेकॅनिकल विथ कोर्सेस इन कंट्रोल इंजिनिअरिंग. तर मित्रांनो, ही जाहिरात पूर्णपणे सविस्तर बघा. तुम्हाला सुरुवातीला PhD वगैरे दिसत असेल, परंतु खाली साध्या कॅटेगरीसाठी सुद्धा इथे पदे असतील, कारण तीन मोठ्या जाहिराती आलेल्या आहेत. त्यामधली पहिली जाहिरात आहे आणि हायर क्वालिफिकेशन साठी यामध्ये जास्त पदे आहेत. त्यानंतरचं पद आहे 1, PhD इन स्ट्रक्चरल अनालिसिस ऑफ कंपोजिट हार्डवेअर विथ MEMTech और इक्विव्हॅलंट इन एरोस्पेस एरोनॉटिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड BEBTech और इक्विव्हॅलंट इन एरोस्पेस अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग. त्यानंतरचं पद 1, PhD इन मेटलर्जी मेटेरियल सायन्स विथ MEMTech और इक्विव्हॅलंट इन मेटलर्जी मटेरियल सायन्स अँड BEBTech और इक्विव्हॅलंट इन मेटलर्जी मटेरियल सायन्स मेकॅनिकल प्रोडक्शन इंजिनिअरिंग और MSc और इक्विव्हॅलंट इन मटेरियल सायन्स. त्यानंतरचं पद 1, त्यामध्ये PhD इन मेटलर्जी मटेरियल सायन्स सेरामिक टेक्नॉलॉजी विथ MEMTech और इक्विव्हॅलंट इन मेटलर्जी मटेरियल सायन्स अँड BEBTech और इक्विव्हॅलंट इन मेटलर्जी मटेरियल सायन्स मेकॅनिकल प्रोडक्शन इंजिनिअरिंग और MSc और इक्विव्हॅलंट इन मटेरियल सायन्स फिजिक्स. मित्रांनो, जवळपास ही पदे सर्व PhD साठी जी सायंटिस्टची पदे होती. त्यानंतर दोन पद संख्या आहे, PhD इन केमिकल इंजिनिअरिंग विथ MEMTech और इक्विव्हॅलंट इन केमिकल इंजिनिअरिंग अँड BEBTech और इक्विव्हॅलंट इन केमिकल इंजिनिअरिंग. त्यानंतरचं एक पद आहे, PhD इन पॉलिमर टेक्नॉलॉजी विथ MEMTech और इक्विव्हॅलंट इन पॉलिमर टेक्नॉलॉजी अँड और MSc और इक्विव्हॅलंट इन केमिस्ट्री पॉलिमर केमिस्ट्री. त्यानंतरचं एक पद, PhD इन केमिस्ट्री मॉलिक्युलर मॉडेलिंग विथ MSc और इक्विव्हॅलंट इन केमिस्ट्री मटेरियल सायन्स. त्यानंतरचं एक पद, PhD विथ स्पेशलायझेशन इन एक्सपेरिमेंटल कोल्ड अॅटम चिप्स कोल्ड आयर्न ट्रॅप्स बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट विथ MEMTech और इक्विव्हॅलंट इन ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स ऑप्टिकल इंजिनिअरिंग सॉलिड स्टेट फिजिक्स इंजिनिअरिंग फिजिक्स और MSc और इक्विव्हॅलंट फिजिक्स. तर मित्रांनो, पहिली जी पदे होती सर्व PhD साठी आहे. आता त्यानंतरची पदे डिग्रीवर असू शकतात. सायंटिस्ट इंजिनियर SD लेवल 11 पगार होता 37,700 ते 2,08,700 रुपये. तर त्यानंतरचं पद आहे सायंटिस्ट इंजिनियर SC लेवल 10 पगार आहे 56,100 ते 1,77,500 रुपये. यामध्ये MEMTech और इक्विव्हॅलंट इन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड BEBTech और इक्विव्हॅलंट इन एनी ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग. मित्रांनो,
तुम्ही एमटेक असाल इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग मध्ये आणि बीई बीटेक कोणत्याही ब्रांच मध्ये तुमचं असेल तर अप्लाय करू शकता. टोटल पद संख्या 10 आहे. पगार तेथे नेचर ऑफ जॉब त्यांनी दिलेला आहे तो बघू शकता. त्यानंतर 7 पदे एमई एमटेक और इक्विवेलेंट इन कंट्रोल सिस्टीम इंजिनिअरिंग, कंट्रोल अँड इन्स्ट्रुमेंटेशन, कंट्रोल गायडन्स, कंट्रोल कॉम्प्युटिंग, कंट्रोल अँड ऑटोमेशन सिस्टीम, कंट्रोल इंजिनिअरिंग अँड बीई बीटेक और इक्विवेलेंट इन एनी ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग. त्यानंतर 2 पदे एमई एमटेक और इक्विवेलेंट इन इंडस्ट्रियल सेफ्टी इंजिनिअरिंग, बीई बीटेक और इक्विवेलेंट इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. त्यानंतर 1 पद एमई एमटेक और इक्विवेलेंट इन मटेरियल सायन्स अँड इंजिनिअरिंग, मटेरियल इंजिनिअरिंग, सर्फेस इंजिनिअरिंग अँड बीई बीटेक और इक्विवेलेंट इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. त्यानंतरची 2 पदे एमई एमटेक और इक्विवेलेंट इन एरोस्पेस इंजिनिअरिंग, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग अँड बीई बीटेक और इक्विवेलेंट इन मेकॅनिकल, एरोस्पेस अँड एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. त्यानंतरची 6 पदे एमई एमटेक और इक्विवेलेंट इन मशीन डिझाईन अँड बीई बीटेक और इक्विवेलेंट इन मेकॅनिकल, एरोस्पेस, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. त्यानंतरचं 1 पद एमई एमटेक और इक्विवेलेंट इन प्रोपल्शन अँड बीई बीटेक और इक्विवेलेंट इन मेकॅनिकल, एरोस्पेस, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. त्यानंतरचं 1 पद एमई एमटेक और इक्विवेलेंट इन मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग अँड बीई बीटेक और इक्विवेलेंट इन मेकॅनिकल प्रोडक्शन इंजिनिअरिंग. त्यानंतरची 2 पदे एमई एमटेक और इक्विवेलेंट इन नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग अँड बीई बीटेक और इक्विवेलेंट इन मेकॅनिकल मेटलर्जी, एरोस्पेस, एरोनॉटिकल मटेरियल सायन्स, प्रोडक्शन इंजिनिअरिंग. त्यानंतर 2 पदे एमई एमटेक और इक्विवेलेंट इन मेटलर्जी मटेरियल सायन्स अँड बीई बीटेक और इक्विवेलेंट इन मेकॅनिकल मेटलर्जी मटेरियल सायन्स अँड प्रोडक्शन इंजिनिअरिंग. त्यानंतरचं 1 पद एमई एमटेक इन इक्विवेलेंट इन कम्प्युटर सायन्स अँड बीई बीटेक और इक्विवेलेंट इन इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आर एमएससी और इक्विवेलेंट इन मॅथमॅटिक्स अँड फिजिक्स. त्यानंतरचं जे 1 पद आहे एमई एमटेक और इक्विवेलेंट इन इलेक्ट्रिकल मशीन्स अँड बीई बीटेक और इक्विवेलेंट इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. त्यानंतरची 2 पदे एमई एमटेक और इक्विवेलेंट इन डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग, इमेज प्रोसेसिंग, कम्प्युटर सायन्स अँड बीई बीटेक और इक्विवेलेंट इन इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन, कम्प्युटर सायन्स, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग और इक्विवेलेंट. त्यानंतरचं 1 पद आहे एमई एमटेक और इक्विवेलेंट इन व्हीएलएसआय अँड बीई बीटेक और इक्विवेलेंट इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग. त्यानंतरचं 1 पद एमई एमटेक और इक्विवेलेंट इन आरएफ इंजिनिअरिंग, मायक्रो इंजिनिअरिंग अँड रडार इंजिनिअरिंग अँड बीई बीटेक और इक्विवेलेंट इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग. त्यानंतरचं 1 पद एमई एमटेक और इक्विवेलेंट इन पॉलिमर टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग अँड बीई बीटेक और इक्विवेलेंट इन केमिकल इंजिनिअरिंग पॉलिमर टेक्नॉलॉजी और एमएससी और इक्विवेलेंट इन केमिस्ट्री पॉलिमर केमिस्ट्री. त्यानंतरचं 1 पद एमई एमटेक और इक्विवेलेंट इन केमिकल इंजिनिअरिंग अँड बीई बीटेक और इक्विवेलेंट इन केमिकल इंजिनिअरिंग. त्यानंतरचे 4 पदे त्यामध्ये एमएससी और इक्विवेलेंट इन मॅथमॅटिक्स और अप्लाइड मॅथमॅटिक्स. ही चांगली संधी आहे. एमएससी मध्ये जर तुमचं मॅथमॅटिक्स किंवा अप्लाइड मॅथमॅटिक्स मध्ये झालेलं असेल तर यासाठी 4 पदे सुटलेली आहे. त्यानंतरचं 1 पद आहे एमएससी और इक्विवेलेंट इन केमिस्ट्री विथ स्पेशलायझेशन इन पॉलिमर केमिस्ट्री और एमएससी और इक्विवेलेंट इन पॉलिमर केमिस्ट्री. त्यानंतरची 6 पदे बी बी टेक और इक्विवेलेंट इन केमिकल इंजिनिअरिंग. केमिकल इंजिनिअरिंग तुमचं झालेलं असलं पाहिजे. त्यानंतरची 2 पदे बी बी टेक और इक्विवेलेंट इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मधली इंजिनिअरिंग पदवी डिग्री असेल तर 2 पदांसाठी अप्लाय करू शकता. त्यानंतरची 4 पदे बी बी टेक और इक्विवेलेंट इन मेटलर्जी, मटेरियल सायन्स और इक्विवेलेंट. त्यानंतर मेडिकल ऑफिसर एसडी लेवल 11, पगार 67,700 ते 2,08,700. याचं 1 पद आहे एमडी इन जनरल मेडिसिन फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी इक्विवेलेंट पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सेंटर जनरल मेडिसिन. रजिस्ट्रेशन ऑफ ऍडिशनल क्वालिफिकेशन एमडी और इक्विवेलेंट विथ मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, स्टेट मेडिकल काउन्सिल. त्यानंतरचं पद आहे मेडिकल ऑफिसर लेवल 10, पगार आहे 56,100 ते 1,77,500. एक जागा आहे एमबीबीएस इक्विवेलेंट फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी, परमनंट रजिस्ट्रेशन विथ मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, मिनिमम 2 इयर क्लिनिकल एक्सपिरियन्स इन अ रेप्युटेड हॉस्पिटल, प्रिफरेबली विथ डिप्लोमा इन इंडस्ट्रियल हेल्थ और असोसिएट फेलो ऑफ इंडस्ट्रियल हेल्थ. मित्रांनो, जनरल नोट त्यांनी दिलेले, स्पेशल नोट्स वगैरे त्यांनी दिलेले, हाऊ टू अप्लाय सर्व त्यांनी दिलेले, एज लिमिट सुद्धा दिलेली आहे. सायंटिस्ट इंजिनियर एससीसाठी नो अपर एज लिमिट, अप्रॉक्स सॅलरी 90,000, सायंटिस्ट इंजिनियर एससी 35, अप्रॉक्स सॅलरी 74,600. मेडिकल ऑफिसर एसडी नो अपर एज लिमिट, पगार 1,03,000. मेडिकल ऑफिसर एससी टोटल पद संख्या 35, पगार 25,800. सिलेक्शन प्रोसेस वगैरे काय असणार आहे, पेमेंट फी 250 रुपये, ऍप्लिकेशन कसं सबमिट करायचं सर्वांची माहिती पीडीएफ मध्ये दिलेली आहे. ही पीडीएफ मी टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे, तिथून तुम्ही ती डाऊनलोड करून घेऊ शकता. त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. खूप मोठ्या प्रमाणात भरती निघालेली आहे, ही पहिलीच ऍड आहे. अजून 2 ऍड सुद्धा आपण बघणार आहोत, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर या व्हिडिओमध्ये आपण इस्रोमध्ये जी 80 पदांसाठी जास्त पगारासाठी किंवा लेवल 11 लेवल 10 जी भरती निघाली त्याची माहिती बघितली. यानंतरच्या 2 ऍड सुद्धा तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलची व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.